आषाढ़ी वारी पायी झालीच पाहिजे या मागणीसाठी अखिल भाविक वारकरी मंडळातर्फे भजन आंदोलन करण्यात आले। आषाढ़ी वारीस परवानगी द्यावी या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गेट समोर भजन आंदोलन करण्यात आले। आषाढ़ी वारी ही सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जोपसणारी मोठी परंपरा आहे, त्यामुळे येणाऱ्या आषाढ़ी वारी मध्ये पारंपरिक दिंडी व पालखी घेऊन येण्यासाठी किमान 50 भाविकांना अटी व नियम घालून परवानगी द्यावी असं आवाहन अखिल भाविक वारकरी मंडळ सोलापूर यांच्या वतीने करण्यात आलं। त्यामुळे या आपत्ती व्यवस्थापनामध्ये दुजाभाव होतोय। पंढरपूर पोट निवडणूक चालते, निवडून आल्यानंतर जे जल्लोष चालतात, जल्लोषातल्या गुन्ह्यावर तिथल्या जल्लोषावर गुन्हे नोंद होत नाहीत, तर आमच्यासारख्या भजन आंदोलनावर गुन्हे नोंद कसे होतात असाही माझा एक वेगळा प्रश्न या माध्यमातून असणार आहे। आणि म्हणून प्रातिनिधिक आंदोलन आम्ही आत्ता इथं भाविक मंडळाच्या माध्यमातून केलेलं आहे। वारकरी मंडळाचे राष्ट्रीय सचिव बळीराम दामळे, जिल्हाध्यक्ष ज्योतिराम सांगबले, त्याच पद्धतीनं अविनाश महाराज पवार, किशोर नाना धायगुडे, आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये इथं आत्ता आंदोलन केलेलं आहे। जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही निवेदन देऊन आमचं आंदोलन या ठिकाणी थांबवत आहोत। भजन आंदोलनावेळी हबप सुधाकर इंगळे महाराज, बळीराम जांभळे, ज्योतिराम चांगभले, संजय पवार, अविनाश पवार, कुमार गायकवाड, किशोर धायगुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते।